नमस्कार, टुडे नाईट मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने आपण फलटण तालुक्याचा दौरा करत आहोत. या मतदारसंघात सलग 3 वेळा आमदार असलेले दीपक चव्हाण यांनी आजच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. तर विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी गेल्या 15 वर्षात फलटण मतदारसंघात काय काय विकास कामं केली, इथल्या काय अडचणी आहेत जे अजून सुटल्या नाहीत, त्याबद्दल आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत काही स्थानिक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया काय इथल्या समस्या काय अडचणी आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ज्ञानदेव विठवा निगडे. इथलंच आहे. कोण आहे तुमचे आमदार? दीपक चव्हाण. सलग 3 वेळा, म्हणजे जवळपास 15 वर्ष झाले ते आमदार आहेत तुमचे. त्यांनी काय काय विकास कामं केली? भरपूर केली. शाळा, सभामंडप, पाणी आणलंय, रस्त्याची कामं केली. बर. दुपारी त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. तुतारी शरद पवारांची घेतलेली आहे. काय वाटतं, ते चौथ्यांदा आमदार होतील का? होतील की होतील. साधारणतः किती कितीच्या मताने विजय होतील, काय अंदाज आहे तुमचा? भरपूर मताने विजय. बर. काय काय विकास कामं केलीत आमदारांनी तुमच्या इथे? त्यांच्या काळात त्यांनी पुष्कळ कामं केलेले आहेत. कॅनलच्या त्यांच्या माध्यमातून कॅनलची कामं झालेली, रगडाची कामं झालेली. आज इथं माळा कुसळं उगत होती, त्या ठिकाणी आज सगळा जवळजवळ बागायत बाग झालेला आहे. काही ठिकाणी ऊस लागलेला आहे. आणि जे गावातली जी कोण आहे ती नेते मंडळी अशी काय अपोजिट सांगतात की आम्ही पाणी आण, त्याच लोकांनी पाठीमाग पाणी सोडू नका म्हणून कंप्लेंट दिली ती एका कशन खात्याला. आणि तेच आज सांगतात की आम्ही पाणी आणलं म्हणून. त्यांचे जे विरोधक आहेत ते म्हणतात मतदारसंघात फलटण तालुक्यात कोट्यावधींची विकास कामं केलीत, आरटीओचा ऑफिस आणलेला आहे, जिल्हा सत्र न्यायालय आणलेलं आहे, त्या बळावर लोक आम्हाला मतदान करतील असं त्यांचं म्हणणं आहे. असं काय नाही होऊ शकत. त्यांना फक्त जे गावातले आमचे त्यांची नेते मंडळी आहेत, त्यांना सांगावं की गावात काय त्यांच्या माध्यमातून कुठलंही काम केलंय म्हणून. एकही काम त्यांना गावासाठी केलेलं नाही. गावात काहीच काम एकही नाही. दाखवून द्यावा त्यांना. तसं आता आमदार होतील का दीपक चव्हाण? हो, 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अजित पाचांग. इथलं दिसतंय बाजारला आला. बाजारला कसं आहे, स्वस्त आहे का महाग आहे? अजून गेलोच नाही. बर. कोण आहे तुमचं आमदार? दीपकराव चव्हाण. आता होतील काय वेळेस? 100%. कारण त्याचा विकास कामाला भरपूर त्यांना योगदान केलेलं आहे. काय काय विकास काम सगळे केलं? बरं, रस्ते म्हणा, शाळेतल्या शाळेच्या अडचणी, अशा खेडेगाव गावात वाडी वस्त्या माळाला पाणी वगैरे भरपूर काय आणलं. बर. त्यांचे विरोधक म्हणतात मी जास्त काम केलेले आहेत फलटण तालुक्यात. प्रत्येकाचं असंच आहे ना, कोणतरी प्रत्येकाला हेच करणार ना. पण साहेबांचं काम चांगलं आहे, त्यामुळे आमदार होतील 100%. आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अण्णा जाधव. काय वाटतं दीपक चव्हाण आणि तुमच्या बरड परिसरात, बरड गावात काय काय विकास कामं केलीत गेल्या 15 वर्षात? जे काय दिसतंय आता गेल्या 15 वर्षामध्ये रामराजे साहेब संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जे कॅनल आला, पाठीमागे लोकांना ह्या ठिकाणी टँकर वगैरे चालू करायला लागायचे. परंतु महाराज साहेबांनी निराधेवधर धोंबलकडूचं पाणी आज वरच्या भागातून डोंगराच्या साईडने गेलेलं आहे, त्या भागाचा अतिशय विकास झाला. जिथं पाणी नव्हतं तिथं आज ऊस वगैरे चांगल्या प्रमाणात पिकतोय, नगदी पिकं पिकतात. त्यामुळे इथली लोक, या भागातले लोक अतिशय समाधानी आहेत. आणि रस्ता असेल, शाळेच्या खोल्या असतील, किंवा इतर कामं असतील, किंवा अजून दवाखान्याची कोणाची काय अडीअडचणी असतील, तर 24 तास सेवा देणार ही राजी फॅमिली आणि दीपक चव्हाण साहेब. दीपक चव्हाण साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ती 24 तास सर्वसामान्य माणसाला अवेलेबल होणार आमदार आहे. आणि ह्यावेळेस त्यांनी आज पवार साहेबांच्या पक्षातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातून फॉर्म भरलेला आहे. चौथ्यांदा आमदार अतिशय भरघोस मताने होती. विरोधकांचं म्हणणं आहे गेल्या 15 वर्षात त्यांनी विधानसभेत कधी आवाज उठवला नाही, फलटणच्या विकासासंदर्भात काही प्रश्न विचारले नाहीत, असं सुद्धा विरोधक त्यांच्यावर आरोप करतात. आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं विधानसभेत सुद्धा. प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांचे प्रश्न असतात आणि बऱ्यापैकी प्रश्न विचारण्यात त्यांचा ते नंबर आहे. विरोधकांना काही काहीतरी टुमकी वाजवायला पाहिजे. आणि या गावा जर विकास झाला असेल तर फक्त राजे फॅमिली आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून बरडमध्ये खुद्द विकास झालेला आहे. आणि कोणी काय म्हणणार आता विरोधक विरोधकांच्या बाजूने तपले बाजू मांडायचा प्रयत्न. जे दिसतंय ना, विरोधकांनी काय केलं, नुसतं हायमोस्ट पोल द्यायचा. एकच गावात हायमोस्ट पोल आला विरोधकाच्या काळात, अजिबात दुसरं काही नाही. फक्त बोट दाखवायला काय मत एवढीच. हा, आपल्या सोबत आणखी तरुण आहेत, आपण त्यांच्या मामा. नमस्कार. कुठला आहे? कोण आहेत आमदार तुमचं? दीपक चव्हाण आहेत की? काय वाटतं? शेती काम करतो आपण. शेतीची काम करताय? मजूर आहे. बर.
हो नमस्कार नमस्कार काय नाव तुकाराम शिंदे काय वाटतं दीपक चव्हाण यंदा चौथ्यांदा आमदार होतील का होणार की का बरं काय काय विकास काम केले बरीच केले ते बरीच केले ते सांगा की जरा थोडीफार काय काय रस्त्याची कामं केले ते शाळेची कामं केले ते पाण्याचं केलं नियोजन त्याच्यामुळे होणार की पाणी शेतीला कुठलं येतं या तिकडून येते की निर्ड्याकडून की आणि लाला तिकडून बरं त्यामुळे आमदार होतील परत हो काय वाटतं दादा तुम्हाला काय वाटतं येणार दीपकराव चव्हाण विरोधक म्हणतात आम्ही जास्त काम केलेलं आहे फलटण मध्ये त्यामुळे यावेळेस फलटण मधली जनता योग्य निर्णय घेणार 15 वर्ष निर्णय म्हणजे लोकांनी 15 वर्ष निवडून दिलं पण आमदारांनी कामच केलं नाही असं सुद्धा लोकांचं म्हणजे विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता बदल होणार फलटण मध्ये असं बोलला जाते काय वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे तर मला असं वाटतं की ज्या वेळेस पासून मी थोडं राजकारण थोडं मला माहिती व्हायला लागले की आलो मी त्यात तेव्हापासून तर मला बाबा महाराज साहेब आणि दीपकराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून गावात भरपूर विकास कामं झाली जसे की लोकांना डिकीची सोय लाईटीची गावात रस्ते गटर लाईन सभा मंडप इतर भरपूर सोयी झाल्या भाजप म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात यावं का भाजप महायुतीचं काय वाटतं भाजप महायुतीचं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतंय की आपलं शरद पवार तुतारी त्यांनी लाडक्या बहीण योजनेतून महिलांना पैसे दिले एसटी फ्री केली अर्ध तिकीट आहे काय वाटतं काय आता त्यांना वाटत असेल त्यांना जी का आपल्याला बहुमत भेटली पाहिजे हे त्यांचा उद्देश ठीक आहे त्याचं काय आपल्याला बोलणं काय नाही म्हणजे आम्हाला कसं वाटतं की आमच्या पद्धतीने आम्हाला लोकांचं जे काय प्रेम आहे त्यांच्याबद्दल ते मतदान त्यांनाच होणार त्यांचं काय वाटतं दादा नमस्कार दीपकराव चव्हाण निवडून येतील आणि महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी निवडून आलीच पाहिजे जर महाविकास आघाडी निवडून नाही आली तर आता जी महायुतीचं सरकार आहे त्यांनी सगळं ते गुजरात धार्जिणी सरकार आहे जे काय उद्योग आहेत ते सगळे उद्योग गुजरातला चाललेत आणि आपले हे जे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील गप्प आहेत मुख घेऊन गप्प बसतात हे फक्त जाहिरातीचं सरकार आहे यांची फक्त जाहिरात आहे कामाच्या नावानं सगळी बोंबाबोंब आहे आज महाराष्ट्रामध्ये लेखी पाळीवरती अन्याय अत्याचार होत आहेत जिथं लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जातं तिथं हा आजच्या राज्याचे गृहमंत्री आदेश देतात आणि रात्रीचे जाऊन तिथं त्या महिलांचे माता भगिनींचे दगडाने डोके फोडली जात आहेत लाठीचार्ज केला जातोय बारामती सारख्या ठिकाणी दिवसा ढवळ्या कॉलेजमध्ये खून होत आहेत हेच का कायदा आणि सुव्यवस्था कुठे चाललंय आज आपलं राज्य आज आपलं राज्य युपी बिहारच्या मार्गावरती चाललंय सगळे म्हणजे प्रतिकडे दहशत आहे कुठेतरी त्याला न्याय पाहिजे कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये गरजेचं आहे आणि रोजगार पाहिजेत हे महिलांना 1500 रुपये दिले मान्य आहे 1500 रुपये दिले परंतु तुम्ही एका हाताने देताय आणि दुसऱ्या हाताने सगळे पैसे माघारी नेताय आज एक रासायनिक खताचं पोतं घ्यायचं म्हटलं तर त्या पोत्याची किंमत 1700 आणि 1800 रुपये आहे काय चाललंय काय आणि साधं आज तेलाचा डबा 500 ते 600 रुपयांनी वाढवून ठेवला खोबरं दीपावळीच्या सणानिमित्त 100 रुपये किलोला वाढवून ठेवलं म्हणजे तुम्ही आम्हाला 1500 रुपये दिले तुमचे 1500 रुपयाच्या अगरबत्ती आम्ही कुठे लावायची सुनामी महागायच्या सुनामीमध्ये हे कुठेतरी विचार केला पाहिजे माता भगिनी काय एवढ्या वेड्या नाहीत तुम्ही 1500 दिले पण आमच्याकडून 10000 रुपये घेतले 10000 रुपये घेतले तुम्ही आमच्या खिशातून काढून तुमचे 1500 रुपयापेक्षा आमच्या खिशातले 10000 गेलेत आज हे अतिशय अभ्यासू प्रतिक्रिया या तरुणांनी दिलेल्या आहे महाराष्ट्रातलं वास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी थोडक्यात केलेला आहे आपण आणखी पुढे जाऊया लोकांशी संवाद साधूया त्यांना काय वाटतं मावशी नमस्कार मला पैसे मिळाले कसलं लाडक्या बहिणीचं किती मिळलं 7500 बर आता मतदान कोणाला करायचं पैसे देणारालाच तुमचे इथला आमदार कोण आहेत माहित दीपक चव्हाण त्यांनी काय काय काम केले तुमच्या भागात भरपूर काम केले ते त्यांना मतदान द्यायचं नाही द्यायचं की पैसे दिले त्यांना पण द्यायचं म्हणताय दीपक चव्हाण त्यांच्या विरोधात तुतारीकडे नाहीत शरद पवारांच्या मावशी किती पैसे मिळले मला नाही बाबा सुनबाईला सुनबाईला काय माहिती मला वाचा येत नाही तुम्हाला सांगेल ना पैसे नाही सांगत त्या आमदारांना माहिती आहे आमदारांनी तुमचं काय काम केले ते का नाही ते आमची समजीत काम आहे राहणार काम हो राहणार काय आता शेतमाला भाव नाही तुमच्या खत मागली सगळं मागलं चला आपण आणखी थोडं पुढे जाऊया हो ताई नमस्कार नमस्कार इथलंच आहे का बाजारला आलाव काय पैसे मिळले का ती लाडकी बहीण योजना का बर आमचं आधार कार्ड नाही तर कुठं मिळते फार्मा भर काढलं नाही मावशी तुम्हाला मिळले का हो किती मिळले 7500 आता मतदान कोणाला करायचं
मतदान ज्याला पैसे मिळले त्यालाच करायचं. होय. आमदार कोण आहे तुमचे? काय तिला माहिती? मला नाही माहिती. होय. मग आता कोणाला भाजपला महायुतीला मतदान करायचं? म्हणजे पैसे त्यांनी दिले हो मग त्यांनाच करायचं. होय. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. हो दादा कुठलं इथलंच का? हो बरोबर म्हणलं. लक्ष्मण लकडे. आमदार कोण आहे? आमचा दीपकराव चव्हाण. तुमच्या आमदार साहेबांनी गेल्या 15 वर्षात तुमच्या गावात या भागात परिसरात काय काय विकास काम केले? भरपूर विकास काम केले आमच्या बरड मध्ये भलटण तालुक्यामध्ये भरपूर. काय काय सांगता येतील तुम्हाला? काय रस्त्याचे काम केले ते भरपूर केले आमचे. आमदार होतील का आता एवढे? 100% होणार. कळत होता रे लावून फॉर्म भरा गेलेला दिसतोय तुम्हाला. मग फॉर्म भरून आलोय मी. तुम्ही गेलता काय दादा? हो गेलतो की. काय वाटतं आमदार होतील का? 100% होणार. होय. हो काय पैसे मिळले का लाडकी बहिणी? हा भेटले ना. 7,500 रुपये भेटले. कोणाला मतदान करणार? मतदान कोणाला का नाही सांगायचं असतं का? आमच्या आम्ही ज्यांनी आमचा विकास केला, ज्यांनी आमच्यासाठी कार्य केले त्यांनाच आम्ही मतदान. कोणी विकास केला इथे? आमचा विकास आम्ही असं सांगायचं नसतं ना मतदान कोणाला. बरं तुमचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण यांनी या भागात काय काय विकास काम केले? त्यांनी बरेच गावामध्ये खूप योजना आखल्या. त्यांनी योजना केल्या. त्यांनी पाण्याची सुविधा केली. परत रस्ते व्यवस्थित केलेत. त्यांना मतदान नाही करायचं? तसं नाही सांगायचं नसतं मतदान कोणाला करायचं. हा काय हुशार आहेत ते म्हणतात मतदान कोणाला करायचं सांगायचं नसतं. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. चला मामा काय नाव आहे तुमचं? पुंडलिक शिंदे. इथलंच दिसतो? हो इथलंच आहे. आमदार कोण आहे तुमचं? दीपक चव्हाण. तुमच्या आमदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केलं? रस्त्याची काम, रोडची, बाकीची शेतक ग्रामपंचायतीतली सगळे विकास केलाय त्यांनी. 15 वर्ष झालं ते आमदार आहेत. आता त्यांनी आजच दुपारी फॉर्म भरलाय. परत येतील का निवडून? येणार की? येणार. त्यांचे विरोधक म्हणतात आम्ही जास्त काम केले. ते म्हणण्याला काय अर्थ आहे? प्रत्यक्षात काम नकोत का देशाला? काम प्रत्यक्ष पाहिजेत ना. काम केलेत त्यामुळे ते आमदार होतील. होणार. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव? सूर्यवंशी. इथलं दिसतंय? लस आहे. बाजार पिशवी भरली की? भरली. स्वस्त आहे का? स्वस्त महाग मध्यम आहे आपला. मध्यम? हा तर स्वस्त नाही कमी कमी नाही महाग नाही. हा लेवल मध्ये आहे. थोडासा लेवल मध्ये आहे. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, 20 तारखेला मतदान आहे. बर. तुमचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण, हा त्यांनी तुमच्या बरड भागात काय काय विकास काम केलेत काय सांगावं? बरोबर. तुम्ही कुठल्या गावचा आहे मला सांगा. मग जवळच आहे की तुम्ही मतदार संघात? तुमच्या भागात काय काय विकास काम केले? आहेत तसे रस्त्याचे काय, पुन्हा पाण्याची सोय केलेली आहे. रस्ते आहेत, लाईटची सोय आहे. बऱ्यापैकी. आता त्यांनी चौथ्यांदा फॉर्म भरलाय आज दुपारी. हो. काय वाटतं आमदार होतील काय? होतील की? होणार. हो होणार. बर. हो हो. काका नमस्कार. 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 काय म्हणता आमदार होतील का दीपक चव्हाण चौथ्यांदा? दुसरं कोण होणार आहे? विरोधक म्हणतात आम्ही सगळे. विरोधक काय काम म्हणे ना. बर. काय काय काम केलेत आमदारांनी तुमचे? सगळेच काम केलेत. कुठलं काम राहिले असं नाही सांगायचं. जरा थोडा अनुभवी दिसताय तुम्ही. जरा राजकारण लय दिवस बघितले. नाही नाही राजकारणातला नाही मी. अशा किती निवडणुका बघितल्या त्या तुम्ही? त्यामुळे सांगा जरा काय वाटतं तुम्हाला. काय आता आम्ही एक नाम केशव असं आहे. बर. आम्ही राजे गटाचे आहे. आम्हाला काय दुसरे लागत नाही. राज्यात काय वाटतंय महाविकास आघाडी शरद पवार? महाविकास आघाडीशिवाय आता पर्याय नाही. बरोबर. भाजपने इतकी कामं केली महिलांना. तिकीट पैसा देऊन काय करायचं? तिकीट अर्धी पहिल्यापासूनच आहे ती. बर. काय आता आहे ती का? तेव्हा महिलांना 7,500 रुपये दिले 3 महिने. 7,500 दिले 3 महिन्यात? कसं 7,500 होत्या ते? हो ताई तुम्हाला पैसे मिळले का? मिळले. किती मिळलं? लाडकी बहीण योजनेचं आधी भेटलं 3,000 आणि परत भेटलं 7,500. आता निवडणूक आहे त्या 20 तारखेला मतदान आहे. कुणाला मतदान करायचं? मला काय नाव माहित. बरं तुमचा आमदार कोण आहे तिथलं? दीपक चव्हाण आहे तर माहित आहे. हो आहे. त्यांनी कामं केलीत का तुमच्या भागात? काय आपल्याला मतदान कोणाला करायचं? आता आम्ही काय सांगा. पैसे घेतलेला. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. तुम्ही बोलताय का? नमस्कार. नमस्कार. काय नाव? दयानंद यादव. बर. आमदारांनी काय काय विकास काम केले? काय सुद्धा गावात काम वगैरे केले नाही आमदारांनी. सगळे म्हणतात की काम केले. नाही नाही काय काम केले नाही. तालुक्यातले खड्डे सुद्धा मुजले नाहीत. गावातल्या तर विषयच बंदच झाला. पण तालुक्यातलं सुद्धा खड्डे. आता फॉर्म भरलाय की? भरला असला तरी पण नाही निवडून येणार. निवडून येणार नाही. काय वाटतं निवडून येणार नाही? काम केलीत का नाही आमदारांनी? नाही केली. आता मग ती फॉर्म भरलाय की त्यांनी निवडून येतील का?
हे सांगता येत नाही. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. आपल्या सोबत तरुण आहे, बरड मधल्या तरुणाईला काय वाटतं आपण विचारूया. नमस्कार भाया. नमस्कार. एक तरुण म्हणून सध्या जे काही महाराष्ट्रात आता विधानसभेची निवडणुका लागलेल्या आहेत, त्या ह्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की आता तुमचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण, 15 वर्ष झाला आमदार आहेत, त्यांनी आज चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर तुमच्या आमदारांनी तुमच्या ह्या भागात काय काय विकास कामं केलेले? तसं पाहता गेलं तर बरेच विकास कामं केले आहेत या भागात, म्हणजे चांगले आहेत. आता 3 टर्म सरळ ते आतापर्यंत निवडून आलेले आहेत. विकास काम रस्त्याचे असतील किंवा बाकीच्या म्हणजे औद्योगिक क्षेत्रातल्या हे असतील, MIDC वगैरे असतील, तर त्याच्यात भरपूर त्यांचा हे असतील. किंवा भौगोलिक दृष्ट्या म्हणजे बघायचं हे जर झालं तर प्रत्येक ह्याच्यात त्याचं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात त्यांचा महत्वाचा वाटा असतोय. प्रश्न वगैरे चांगले असतात त्यांचे विचारायचे वगैरे, त्यांचे मुद्दे वगैरे चांगले असतात, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचे कामाचे प्रकार चांगले आहेत त्यांचे. त्यामुळे होतील का आमदार? हा, त्यामुळे आता चौथी टर्म पण त्यांचे आमदार होतील. ते चौथी टर्म काय वाटतं उदाहरण तुम्हाला? एकदम ओके आमदार आहे ते, शांत संयमी आणि सर्वांना दिलखुलास मिळून मनमिसळण, त्यामुळे ते चौथ्यांदा टर्म म्हणतील. तुमच्या फलटण मतदार संघाचा विकास केलाय का त्यांनी? हो झालाय. आता त्यांनी फॉर्म भरलाय, काय वाटलं? येणार 100% येणार. 100% येणार. हो हा. मग काय वाटतंय तुम्ही इथलं दिसत नाही, आपण पुढे जाऊया आणखी थोडं. तर आपल्या सोबत एक तरुण व्यापारी आहे, वडापावचा व्यवसाय आहे त्यांचा. नमस्कार. नमस्कार. बोल. विधानसभेच्या निवडणुका आता आलेल्या आहेत, 20 तारखेला मतदान आहे, तुमच्या फलटण मतदारसंघात पण मतदान होणार आहे. तुमचे जे आमदार होते दीपक चव्हाण, 15 वर्ष झालं, त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे. आता काय वाटतं तुम्हाला, ते चौथ्यांदा आमदार होतील का? होतील, पण उमेदवार चेंज पाहिजे होता. म्हणजे माणसांच्या बोलण्यातून असे येते उमेदवार चेंज पाहिजे, नवीन चेहरा. त्यांनी गेल्या 15 वर्षात काय काय विकास काम केले? बरेच विकास काम केले त्यांनी, पण शेवटी कसं चेहरा नवीन पाहिजे ना. सलग तोच म्हणलं, नवीन चेहऱ्याला संधी पाहिजे. या तरुणाचं म्हणणं अगदी बरोबर आहे, नवीन चेहऱ्याला सुद्धा संधी दिली पाहिजे. भाई नमस्कार. हा नमस्ते. इथलं दिसताय? हो इथलं. बाजार लालता? हो हो. कसा आहे बाजार? छान, बऱ्यापैकी. स्वस्त आहे का महाग आहे? नाही, किमती जरा आहेत भाजीच्या, जरा तेजीत आहेत, पण एवढ्या म्हणजे कमी नाहीत. असू दे, शेतकऱ्यांच्या दराला मालाला, शेतकऱ्यांना किंमत मिळते एवढं महत्वाचं आहे. महत्वाचं चांगलं. आता विधानसभेच्या निवडणूक आहे त्या राज्यात, 20 तारखेला मतदान आहे, तुमच्या फलटण मतदारसंघात पण निवडणूक होणार आहे. तुमचे आमदार जे दीपक चव्हाण आहेत, 15 वर्ष इथले आमदार आहेत, गेल्या 15 वर्षात तुमच्या आमदारांनी काय काय विकास कामं या तुमच्या भागात केलेले आहेत? तसं पाहता त्यांच्याकडून भरपूर विकास कामं झालेली आहेत, आणि कसं आहे महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकास कामं केलेली आहेत, ती लोकांना अगदी सगळ्यांना परफेक्टली माहिती आहे, त्यामुळं लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद. निवडून येतील काय वेळेस? 100% निवडून येणार. तर आज आपण फलटण विधानसभा मतदारसंघातील बरड या गावात होतो. आपण इथल्या नागरिकांना, इथल्या ग्रामस्थांना विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी या भागात काय विकास कामं केली, इथल्या समस्या काय आहेत ते सुद्धा आपण विचारलेलं आहे. 90% लोकांचं म्हणणं आहे की आमदार दीपक चव्हाण यांनी या भागात भरपूर विकास कामं केलेले आहेत, त्यामुळे ते 3 टर्म जरी आमदार राहिलेले असले तरी चौथी टर्म सुद्धा तेच निवडून येणार आहेत, असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कॅमेरा पर्सन अंकुरसह मी अण्णा बनसोडे, टुडे नाईन मराठी, बरड, तालुका फलटण.